रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDCचे अध्यक्ष मी रजनीगंधा संतोष खांडगे. आपणा सर्वांचं आजच्या या नेत्रचिकित्सा शिबिर व नेत्रचिकित्सा मध्ये स्वागत करते. आणि आजपासून 5 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत हे नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर जे आर्थिक गरजू लोक आहेत त्यांचं या शिबिरामध्ये तपासणी होऊन मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहेत. तर आणि ही शस्त्रक्रिया मोफत दिली जाणार आहे, पण जे आर्थिक आणि दुर्बल घटकातील लोक असतील त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. तर मी सर्वांना विनंती करते की ह्या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा यामध्ये तपासणी करून घ्यावी. धन्यवाद. मी रवींद्र आनंदराव घारे, रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष, या नात्याने रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC व रोटरी क्लब ऑफ मावळ व पार्वती नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार्वती नेत्रालय येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आज दिनांक 5 ऑक्टोबर 2020 पासून 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत चालू आहे. आज पहिल्या दिवशी 10 लाभार्थींचे ऑपरेशन झालेले आहे. ते सर्व लाभार्थी आनंदी व समाधानी झालेले आहेत. रोज 10 पेशंटलाच आपण तपासणी करणार आहोत. आतापर्यंत जवळजवळ 200 लोकांनी संपर्क साधलेला आहे. तरी सर्व लाभार्थींनी ह्या शिबिराचा आनंद घ्यावा व त्याचा लाभ घ्यावा ही मी रोटरी क्लब ऑफ मावळचा अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो. माझं नाव महादेव श्रीपती शिंदे. माझं वय 65 चालू आहे. मी सकाळी 10 वाजता इथं आलो आणि त्याच्यानंतर मग इथं नेत्र शिबिराचे 4 ऑपरेशन झालेलं पेशंटचा सत्कार सन्मान केला. शिबिरामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि पार्वती नेत्रालयाच्यातून शिबिर चालू आहे आणि त्या शिबिराच्या याच्यामधून सगळे त्यांचं उद्घाटन झाल्याच्या नंतर आम्ही इथं तपासणी लावलो. आमची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर परत कॅम्प्युटरवर तपासणी केली. कॅम्प्युटर तपासणी केल्यावर मेन डॉक्टरनी परत तपासणी केल्यानंतर त्यांनी मला त्यांची नोट दिले, काही ड्रॉप दिले, याच्यावर ती लिहून फाईलमध्ये नोट आणि त्या फाईलमध्ये ड्रॉप 3 वेळा घालायला सांगितलेत आणि परत 15 दिवसांनी यायला सांगितलं. काही लोकांचे ऑपरेशन झालेले आहेत आणि काही लोकांचे ऑपरेशन असं चेक करून काही लोकांचे ऑपरेशन होणार आहेत. अजून रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC, रोटरी क्लब ऑफ मावळ व पार्वती नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मावळवासियांसाठी आजपासून मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिराचं उद्घाटन तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा व आरोग्य समितीच्या सभापती श्रीमती सुरंजनाताई आवरे यांच्या शुभ हस्ते पार पडलं. या उद्घाटन समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे असिस्टंट गव्हर्नर रोटरियन गणेश कुदळे व वॉल्वा ग्रुपचे डायरेक्टर मान्य श्री जगदीश सागरे हे उपस्थित होते. रोटरी क्लब तळेगाव MIDCच्या अध्यक्षा रोटरियन रजनीगंधा खांडगे व रोटरी क्लब मावळचे अध्यक्ष रोटरियन रवींद्र घारे या दोन्ही क्लबनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख रोटरियन शंकर आदिमनी व डॉक्टर योगेश दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोटरी सदस्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने दोन्ही क्लबच्या रोटरी सदस्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या आज पहिल्याच दिवशी 7 मावळवासियांनी या शिबिराच्या दिवशी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. रोज दररोज 10 शिबिरार्थ्यांना या ठिकाणी या शिबिरामध्ये तपासलं जाणार आहे आणि ज्यांना खरंच अत्यावश्यक आहे, ज्यांचे मोतीबिंदू डोळ्याचे मोतीबिंदू ज्यांचे मोतीबिंदूची ज्यांची शस्त्रक्रिया करायची गरज आहे अशा पेशंटचीच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या ही शिबिर आयोजन करण्यामागचं कारण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले संपूर्ण शरीराचे अवयव हे प्रत्येक नागरिकाचे प्रत्येक
नागरिकाचे सगळे शरीराचे अवयव हे अतिशय व्यवस्थित राहणं हे प्रत्येकाची गरज आहे. परंतु दुर्बळ घटकातील मंडळी याच्याकडं दुर्लक्ष करतात आणि या मंडळींसाठीच खास मोतीबिंदूचं मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती या मंडळींची जरी बेताची असली तरी यासाठी रोटरी क्लब तळेगाव MIDC रोटरी क्लब मावळ यांनी चांगल्या पद्धतीचं अर्थसहाय्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळं मी पूर्ण दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मावळ तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील सर्व व्यक्तींना या निमित्ताने आवाहन करेल की आपण निष्काळजी न राहता आपल्या डोळ्याच्या बाबतीत काही तक्रारी असतील तर या महिन्याभरामध्ये हे शिबिर महिनाभर चालणार आहे. त्यामुळं आपण पार्वती नेत्रालय चाकण रोडला या ठिकाणी आपण संपर्क साधावा व आपल्या डोळ्याची तपासणी करून आवश्यक असेल त्यावेळेस तर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आपण करून घ्यावी अशी विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो. धन्यवाद.